नमस्कार, मी दीपाली, दीपाली किचन स्टॉलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत आहे। तर आज आपण सुक्या खोबऱ्यापासून पुदिन्याची चटणी कशी बनवायची ते पाहणार आहोत, म्हणजेच मिंट चटणी। तर त्याच्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी, एक चमचा जिरं, 5-6 लसणाच्या पाकळ्या, पुदिना घेतलेला आहे 2-3 मी हिरवी मिरची, भाजकी डाळ नाही तर कोथिंबीर। आता हे सर्व मिश्रण मी मिक्सरला वाटण करून घेते। तर आता हे मी मिक्सरला बारीक करून घेते। अशा पद्धतीने मी हे मिक्सरला बारीक पेस्ट करून घेतलेले आहे। आता आपण हे एका टोपामध्ये काढून घेऊया। आपण याच्यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात हवा आहे त्या प्रमाणात पाणी ॲड करायचं आहे। आता आपण चटणीला तडका देऊया। तर इथे मी गॅसवरती टोप ठेवलेलं आहे। तडका पॅन असेल तर आपण पॅनमध्ये तडका द्यायचा आहे आणि थोडंसं तेल ॲड केलेलं आहे। गॅस बारीक करायचं आहे। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी, कढीपत्ता, लाल मिर्च आणि आपलं थोडंसं जिरं, कारण आपण मसाला वाटताना त्याच्यामध्ये जिऱ्याचा वापर केलेला आहे। गॅस फास्ट करते। जिरं मोहरी व्यवस्थित तडतडलेले आहे। आता गॅस बंद करते आणि आपण हे मिश्रण तयार केलेलं आहे ना चटणीचं, ह्याच्यामध्ये हे जबरदस्त, ह्याच्यामध्ये मी आता चवीनुसार मीठ, हे आता आपण पूर्ण मिक्स करून घेऊया। पूर्ण मिक्स करून घेतो। आता ही आपली सुक्या खोबऱ्याची पुदिन्याची चटणी तयार झालेली आहे। खाण्यासाठी खूप छान अशी लागते। तर आजची ही रेसिपी कशी वाटली, आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल ना तर जरूर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर। बाय बाय।